सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील कामगार आणि बाहेरील संशयितांनी मिळून सुमारे 8,38,533 रुपयांचे स्पेअर पार्ट लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी बॉश कंपनीतील कामगार, सफाई कर्मचारी, चहा नाश्ता देणारे कामगार, कॅन्टीनचे कामगार आणि कचरा बाहेर नेणारे व्यक्ती अशा 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी कंपनीचे अधिकारी श्रीकांत ज्ञानेश्वर चव्हाण 46 राहणार बिल्डिंग नवशा गणपती जवळ आनंदवल्ली यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सप्टेंबर 2020 ते 12 जून 2021 या दरम्यान ही घटना घडली आहे. चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंपनीतील संशयित कामगारांनी चहा नाश्ता पुरवण्यास येणाऱ्या ट्रॉली चालकाशी संगनमत करून ट्रॉलीच्या खालच्या भागात थोडे थोडे स्पेअर पार्ट हरवले. हे स्पेअर पार्ट ट्रॉली चालकानं संबंधित लॉकरमध्ये ठेवला. त्यानंतर चोरीचे हे स्पेअर पार्ट घनकचरा वाहून नेण्यासाठी येणाऱ्या ॲपे चालकाशी संगनमत करून कचऱ्याखाली स्पेअर पार्ट दडवत कंपनी बाहेर नेले. या पद्धतीनं 4,57,132 रुपये किमतीचे 238 CKD वॉलसेट, 1,10,171 रुपयांचे 29 नोझल, 1,13,715 रुपयांचे 350 वॉल पिस्टन, 1,57,000 रुपये किमतीचं वॉल पीस असे एकूण 8,38,533 रुपयांचे महागडे स्पेअर पार्ट चोरून नेले. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवत 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. नाशिक येथील बॉश कंपनीमध्ये दिनांक 13 रोजी एक चोरी झाल्याची तक्रार मॅनेजर श्रीकांत चव्हाण आमच्या पोलीस स्टेशनला घेऊन आले होते. त्यामध्ये कंपनीत काम करणारे कामगार आणि बाहेरील इतर व्यक्ती हे असे संगनमताने चोरी करत होते. तर चोरी करताना त्यांनी प्रकार असा वापरला होता की जे त्यांचे उत्पादन आहे त्यातील काही माल हा रिसायकलसाठी पाठवला जातो व त्यातील काही माल हे थोड्या थोड्या प्रमाणात चोरून उत्पादन विभागात काम करणारे कामगार चोरून ते त्यांच्या लॉकरला ठेवत होते आणि नंतर बाथरूमच्या नावाने जाताना तो माल ताब्यात घेऊन ते बाथरूमच्या ठिकाणी ठेवून देत होते आणि त्या ठिकाणी कॅन्टीनमध्येच काम करणारा एक वर्कर त्या ठरलेल्या वेळेला त्या बाथरूममधनं तो चोरलेला मुद्देमाल घेऊन ज्यावेळेस वेस्टेज बाहेर फेकण्याची साठी गाडी जात होती त्या वेस्टेजमध्ये सर्वात खाली हा चोरलेला माल लपवून ते गेटमधून पास करत होते जेणेकरून वॉचमनने ते कचऱ्याचा जो आहे टेम्पो तो चेक केला तरी त्या मुद्देमालापर्यंत जी गाडी जी डीप टाकतात ती पोहोचत नव्हती. हे पद्धत चोरीची साधारण तक्रारदारांचं म्हणणं आहे की 20 डिसेंबरपासून चालू होती. आमच्याकडे त्यांनी आता सध्या 8,35,000 माल चोरी गेल्याचं सांगितलं होतं आणि टेम्पो पास झाल्यानंतर ती टेम्पो ज्यालाकडे माल जातो ते टेम्पो ड्रायव्हरचं आणि तो चोरीचा माल घेणाऱ्या व्यक्तीचा संबंध असल्यामुळे ते त्यांच्याशी फोनवर बोलायचे आणि तो चोरलेला कचऱ्यातला माल ते गरवारेटी पॉईंट किंवा एक्सलो पॉईंट किंवा आपलं एएसजी ग्राउंड आहे या ठिकाणी कुठंतरी 2 मिनटं टेम्पो उभा करून ते ठरलेल्या बकेटमध्ये असलेला कचऱ्यातला मुद्देमाल ते काढून त्याचा मार्केटमध्ये किंवा इतर ठिकाणी त्याचा विल्हेवाट लावत होते. या गुन्ह्यामध्ये आम्ही 2 आरोपींना तात्काळ अटक केली आणि त्यामध्ये चोरीत गेलेला 8,35,000 जो माल होता तोही आम्ही 100% रिकवर केलेला आहे. या गुन्ह्यात जी टेम्पो वापरली गेली होती कचरा टाकण्यासाठी बाहेर नेण्यासाठी त्या टेम्पो चालकालासुद्धा आज अटक करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे या गुन्ह्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. अजूनही यामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊन यामध्ये अजूनही काही मुद्देमाल मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गुन्ह्याचा तपास माननीय परिमंडळ 2 खरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभाग 3 श्री सोहेल साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे PSI राठोड हे करत आहेत.